असताना ही घोषणा किंवा ललकारी दिली जायची, तिला गारद असे म्हणले जाते. गारदला दुसऱ्या भाषेत बिरुद किंवा बिरुदावली तर उर्दू भाषेत अलकाब असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज गारद आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. गडपती. गडपती म्हणजे गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. गजाश्वपती म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. त्या काळी हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजलं जायचं, म्हणून गजाश्वपती हा शब्द वैभव संपन्नतेचे प्रतीक होते असं म्हणता येईल. भूपती प्रजापती म्हणजे वास्तविक राज्याभिषेक, म्हणजे राज्यकर्त्याचा भूमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचा व प्रजेचा पती हे पद स्वीकारले आणि त्यांचे सर्वत्र रक्षण करणे आणि पालन करणे हे ज्या राजकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज. सुवर्णरत्न श्रीपती. सुवर्णरत्न श्रीपती म्हणजे राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण यावर ज्यांचे आधिपत्य आहे असे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे 32 मन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते. अष्टावधान जागृत. अष्टावधान जागृत म्हणजे आठही प्रहर जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज. अष्टप्रधान वेष्टित. अष्टप्रधान वेष्टित म्हणजे ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सुरळीत चालण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. न्यायालंकार मंडित. न्यायालंकार मंडित म्हणजे कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणजे सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले महाराज. शिवाजी महाराज शस्त्रविद्या पारंगत होतेच, त्याबरोबर राजांनी शास्त्रसुद्धा पारंगत केले होते. राजनीती धुरंधर. राजनीती धुरंधर म्हणजे आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीती धुरंधर होतेच. गनिमी कावा वापरून शत्रूला हरवण्यात महाराज पटाईत होते. प्रौढ प्रताप पुरंदर. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते. क्षत्रिय कुळावतंस म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज. सिंहासनाधीश्वर म्हणजे जसा देवाऱ्यातील देव असतो तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी 32 मन सिंहासन बनवून घेतले होते. महाराजाधिराज म्हणजे विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज. राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती म्हणजे ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपल्या अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नव्याने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज घोषणा याला शिवाजी महाराज गारद असे म्हणतात. यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. हा अर्थ प्रत्येकाला समजण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आणि आजची माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.